पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालं या पालखी सोहळ्यात सुमारे शंभर भाविक सहभागी झालेत बारा दिवसांनी हा पालखी सोहळा पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे पन्हाळ तालुक्यातील कोडोली इथल्या ज्ञानेश्वर माऊली मंदिरातून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान आज पंढरपूरच्या दिशेनं झालं या पालखी सोहळ्यामधून सुमारे शंभर भाविक पंढरपूरला पायी चालत निघालेत साधारणपणे बारा दिवसांनी ही पालखी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे आज कोडोली गावामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत पालखी सोहळ्याला सुरुवात झाली या प्रस्थान सोहळ्यासाठी यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालयाचे डॉ जयंत पाटील कोडोलीचे उपसरपंच माधव पाटील उपस्थित होते ही पालखी सांगली जिल्ह्यातील कामेरी बोरगाव ताकारी मार्गे पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार आहे